हे अपनी अनमोल धरोहर योग से सब सुख पाओ, योग हरेगा रोग तुम्हारे, योग को तुम अपनाओ। विवेकानंद केंद्र महाराष्ट्र प्रांताने आयोजित केलेल्या योग सत्राच्या 19व्या भागात तुमचं स्वागत आहे। 3 ओंकार आणि प्रार्थनेने आज आपण सुरुवात करूया। वज्रासन, सुखासन किंवा पद्मासनात बसून घ्यायचे आहे। पाठीचा कणा ताठ, हातांची नमस्कार मुद्रा आणि डोळे अलगदपणे मिटले। एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराचे उच्चारण करूया। श्वास घ्या। सहनावतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्ति। कुछ जीवनी इतनी खास होती हैं जो समय के सरकते रेत पर नहीं, मजबूत और अडिग चट्टानों पर लिखी जाती हैं। अज्ञात सन्यासी से जगत गुरु विवेकानंद तक का सफर जिस शिला से शुरू हुआ, चारों ओर सागर की लहरों से घिरी जिस चट्टान पर माता कन्याकुमारी की तरह साधना के पश्चात उन्हें जीवन का लक्ष्य एवं उसकी प्राप्ति हेतु मार्गदर्शन मिला, अतः उनकी जन्म शताब्दी में विवेकानंद शिला स्मारक समिति ने वहां स्मारक बनाने का संकल्प एकनाथ जी के नेतृत्व में किया। ध्येय पक्का होने के बाद एकनाथ जी के सामने तो कठिनाइयों और कसौटियों का समुद्र लहरा रहा था। अनेक अवरोध, विरोध, संशय और संघर्ष से जूझना था। अंततः उस समय दिल्ली में उपस्थित 323 सांसदों की अनुमति हस्ताक्षर के साथ उन्होंने मुख्यमंत्री को स्मारक के विषय में अनुकूल किया और असंभव को संभव कर दिखाया। पर ये तो सिर्फ शुरुआत थी। इसके बाद उनके सामने कसौटी थी समुद्र स्थित उस चट्टान पर भव्य स्मारक खड़ा करने की और साथ ही निर्माण के लिए आवश्यक विशाल धनराशि जमा करने की, जिसका आह्वान किया श्री एकनाथ जी ने। स्वामी विवेकानंद के संदेश और शिला स्मारक के प्रस्तावित चित्र से सज्जित 1 रुपए के सुंदर फोल्डर के माध्यम से पूरे भारत को इस दिव्य कार्य में जोड़कर 30 लाख से अधिक भारतीयों के दान से 85 लाख रुपए की धनराशि जमा हुई और निर्माण कार्य को वेग मिला। समुद्र की लहरों की सलामी लेता स्वामी विवेकानंद स्मारक इसीलिए पूरे देश की शान और अभिमान है। इस निर्माण में एक विशाल जन समुदाय का स्वप्न साकार हुआ और ये 2 सितंबर 1970 को अपने संपूर्ण स्वरूप में देश और विश्व के समक्ष प्रस्तुत हुआ। विवेकानंद शिला स्मारक भारत की समृद्ध आध्यात्मिक, सांस्कृतिक एवं ऐतिहासिक विरासत का संगम स्थान बन गया है। किंतु केवल ईंट या पत्थरों से स्वामी विवेकानंद की स्मृति को जीवित रखना, यहां तक विवेकानंद शिला स्मारक सीमित होने वाला नहीं था। तो एक भारत विजयी भारत यानी आध्यात्मिक, सामाजिक और शैक्षणिक रूप से सशक्त भारत के स्वामी जी के स्वप्न को भी चरितार्थ करना महत्वपूर्ण था और इसीलिए 1972 में एकनाथ जी द्वारा स्थापित विवेकानंद केंद्र एक ऐसा आध्यात्म प्रेरित सेवा संगठन है
जो जन सेवा के कार्यों द्वारा स्वामी विवेकानंद जी के संदेश को जन मानस में जीवित रखने के लिए सेवारत है। भारत फिर से उठेगा, अपनी आध्यात्मिक शक्ति से उठेगा और विश्व का कल्याण करेगा। धर्म इस राष्ट्र का प्राण है। धर्म केवल पूजा पाठ में नहीं है, ये तो त्याग और सेवा से समाज के लिए कार्यरत होने में है। स्वामी विवेकानंद जी के ऐसे दर्शन और तत्व ज्ञान की फलश्रुति है विवेकानंद शिला स्मारक एवं विवेकानंद केंद्र। एक भारत विजयी भारत। शरीराला शिथिल करण्यासाठी आपण जागच्या जागी धावणे म्हणजेच जॉगिंगला सुरुवात करूया। एका जागेवर उभे राहायचे आहे, दोन्ही हातांच्या मुठी करून त्या सैलपणे छातीवर ठेवून घ्यायच्या आहेत। हळूहळू जॉगिंगला सुरुवात करायची आहे, जागच्या जागी धावायचे आहे, हळूहळू वेग वाढवत न्यायचा आहे, हळूहळू आपल्या सोयीप्रमाणे वेग वाढवत। आता ताचा पाठीमागे नितंबाला टेकतील एवढा वरती आणायचा प्रयत्न करायचा आहे। जेवढं शक्य असेल तेवढं करायचं आहे, आपल्याला झेपेल जमेल एवढे करायचे आहे। हळूहळू वेग कमी करायचा, वेग कमी करत जागेवर थांबायचे आहे। विश्रांती, श्वासाकडे लक्ष द्यायचे आहे, श्वासाची गती वाढलेली आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचे आहे। हळूहळू श्वासाला नियमित होऊ द्यायचे आहे। आपला ज्यावेळी श्वासोश्वास वाढतो त्यावेळी त्याला नियमित करण्यासाठी मुखधौती आपण करून घेतो। आपण कशी करायची ते बघूया। दोन्ही पायात साधारण 1 मीटर अंतर ठेवा आणि थोडेसे पुढे वाकून हात मांड्यांवरती ठेवून घ्यायचे आहेत। खोल श्वास घ्यायचा आणि तोंडावाटे जोरात हवा बाहेर सोडायची आहे आणि हवा बाहेर सोडताना आपलं पोट आकुंचन पावतंय। ही क्रिया 5 ते 6 वेळा केल्याने आपला श्वासोश्वास नियमित होतो। घोट्यांचे शिथिलीकरण आपण करणार आहोत, 5 वेळा आपण करणार आहोत। सुरू करायचे आहे। एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे। आता कटी संचालन म्हणजेच कमरेचे शिथिलीकरण आपण करणार आहोत। 4 प्रकारे हे शिथिलीकरण आपण करतो। प्रथम पुढे आणि मागे वाकण्याची प्रक्रिया आपल्याला करायची आहे। 5 वेळा आपण हे करणार आहोत। सुरू करायचे आहे। एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे, एकम, द्वे। श्वास घेत सरळ व्हायचे आहे।
आता कमरेच्या दोन्ही बाजूंचे शिथिलीकरण करूया. सगळे मिळून आपण करून घेऊया. सुरुवात करायची आहे एकम द्वे, 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 एकम द्वे. आता पुढचा प्रकार करूया ज्यामध्ये आपण पायामध्ये अंतर घेऊन खाली वाकत कमरेला पीळ देतो. आता सर्वांनी मिळून ही प्रक्रिया करूया. एकम द्वे, 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 एकम द्वे. विश्रांती. आता कमरेला पीळ देणे म्हणजेच ट्विस्टिंग करून घेऊया. आपण आता सुरू करणार आहोत सगळे मिळून. 20 वेळा आपापल्या मनामध्ये हा काउंट करा आणि आपापल्या गतीने करा. मी अंक मोजणार नाही आहे. सुरू करायचं आहे. विश्रांती. आता पुढचा प्रकार स्कंध संचालन करूया म्हणजेच खांद्यांचे शिथिलीकरण. दोन्ही पाय जुळवून घ्यायचे आहेत. पाठीचा कणा ताठ हवा पण खांद्यांवरती ताण नको. दोन्ही हात शरीराच्या बाजूला मांड्यांलगत सरळ ठेवून घ्यायचे आहेत. आपण आता सुरुवात करूया प्रथम उजव्या हाताने. एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच, विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच. डाव्या हाताने एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच, विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच. आता दोन्ही हाताने करायचं आहे. एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच, विरुद्ध दिशेने. एकम द्वे त्रिणी चत्वारी पंच. प्रथम ग्रीवाचालन म्हणजेच मानेचे शिथिलीकरण करून घेऊया. पायामध्ये खांद्या एवढे अंतर घ्यायचे आहे. दोन्ही हात पाठीमागे, उजव्या हाताने डाव्या हाताचे मनगट पकडायचे आहे. पाठीचा कणा ताठ हवा. पाठ मान डोकं एका सरळ रेषेत. सगळे मिळून आपण आता ही प्रक्रिया करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचे आहे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार आपण करूया ज्याच्यामध्ये मान आपण एकदा उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला वाकवणार आहोत. सगळे मिळून करूया. 3 वेळा आपण करणार आहोत. सुरू करायचं आहे. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. मान सरळ करून घ्यायची आहे. आता पुढचा प्रकार म्हणजे मानेचे ट्विस्टिंग करून घेऊया ज्याच्यामध्ये एकदा आपण उजव्या बाजूला बघतो आणि एकदा डाव्या बाजूला बघतो. सगळे मिळून करून घेऊया. 3 वेळा आपण करणार आहोत. उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे, उजवीकडे डावीकडे. मान सरळ करून घ्यायची. मांड्यांचे सांधे आणि मांड्यांच्या स्नायूंसाठी एक खूपच महत्वाचा आणि उपयोगी असा शिथिलीकरण व्यायाम म्हणजे फुलपाखरू ताण किंवा बटरफ्लाय स्ट्रेच. तो कसा करायचा ते आपण बघून घेऊया. त्यासाठी खाली बसून घ्यावे. सर्वांनी मिळून आता आपण ही क्रिया करणार आहोत.
20 वेळा करायचे आहे, अंक दिले जाणार नाहीत, आपापल्या वेगाने सुरू करायचे आहे. विश्रांती. दोन्ही पाय सरळ करून घ्यायचे आहेत, पायामध्ये अंतर, हात शरीराच्या मागे जमिनीवरती टेकवून घ्यायचे आहेत आणि मान खांद्यावरती ठेवून घ्यायची आहे. काही काळाची विश्रांती आपण करणार आहोत. डोळे बंद ठेवायचे आहेत, पूर्ण शरीराला शिथिल करून घ्यायचं आहे. शिथिलीकरणाचे व्यायाम आपण केले, त्यामुळे शरीरामध्ये जो ताण आला, जो दाब आला, त्याला शरीराच्या बाहेर काढून टाकायचं आहे. पूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित, संथ लयबद्ध सखोल श्वास, दीर्घ परिपूर्ण उच्छ्वास. श्वास घेताना बाहेरील थंड हवा नाकांवाटे फुफ्फुसांमध्ये शिरत आहे, फुफ्फुसांची फुग्यांसारखी हालचाल. श्वास सोडताना आतील गरम हवेचा स्पर्श, त्या स्पर्शाची जाणीव घ्यायची आहे. श्वास आत बाहेर होताना पोटाच्या हालचालीकडे लक्ष द्यायचं आहे. पूर्ण शरीरामधला ताण दाब बाहेर निघून गेलेला आहे. सूर्यनमस्कारासाठी आपण आपल्या शरीराला तयार केलेले आहे. पुढच्या आसनांसाठी आपण आपल्या शरीराला तयार केलेले आहे. दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळून त्यात ऊब निर्माण करायची आहे. हातांच्या वाट्यांच्या सहाय्याने ही ऊब डोळ्याला द्यायची आहे. हळूवारपणे चेहऱ्यावरून हात फिरवत डोळे उघडायचे आहेत. सूर्यनमस्कारासाठी उठून उभे राहायचे आहे. सूर्यनमस्कार. हिरण्मयेन पात्रेण सत्यस्यापि हितं मुखं तत्त्वं भूषन्नपावृणु सत्यधर्माय दृष्टये. ॐ ह्रां हिरण्यगर्भाय नमः. एकम, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश. ॐ ह्रीं मरिचये नमः. ॐ ह्रीं मरिचये नमः. एकं, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश. ॐ ह्रूं आदित्याय नमः. एकं, द्वे, त्रीणि, चत्वारि, पञ्च, षट्, सप्त, अष्ट, नव, दश, एकादश, द्वादश.
ओम ह्रीम सवित्रे नमः। एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रौं अर्काय नमः। एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। ॐ ह्रः भास्कराय नमः। ॐ ह्रः भास्कराय नमः। एकम द्वे त्रीणि चत्वारि पंच षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश। विश्रांती, पायामध्ये अंतर, हात शरीराच्या बाजूला अलगदपणे सोडलेले, खांद्यांवरती ताण नको, डोळे अलगदपणे मिटलेले, दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास। उभे राहून करण्यात येणारी आसने शिकणार आहोत। प्रथम आसन स्थिती, उजव्या बाजूने एकम उजवा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय डाव्या पायाच्या मांडीवर, आतील बाजूस टाचवर व चवडाखाली, गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल। द्वये सावकाशपणे दोन्ही हात डोक्याच्या बाजूने वर घेत नमस्कार मुद्रा, कोपरे ताठ, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिरावलेली, आसनाची अंतिम स्थिती सामान्य श्वास सामान्य उच्छवास। त्रिणी दोन्ही हात सावकाश खाली घ्या, चत्वारी उजवा पाय खाली, विश्रांती स्थिती। आसन डाव्या बाजूने, आसन स्थिती एकम डावा पाय गुडघ्यात दुमडून तळपाय उजव्या पायाच्या मांडीवर, आतील बाजूस टाचवर व चवडाखाली, गुडघा शरीराच्या आडव्या ओळीत असेल। द्वये सावकाशपणे श्वास घेत दोन्ही हात वर न्यायचे आहेत, डोक्याच्या वरच्या दिशेला नमस्कार मुद्रा, कोपरे ताट असतील, दंड कानाला चिकटलेले, नजर एका बिंदूवर स्थिर, आसनाची अंतिम स्थिती सामान्य श्वास सामान्य उच्छवास। त्रिणी दोन्ही हात सावकाश खाली, चत्वारी डावा पाय खाली, विश्रांती स्थिती। पुढील आसन पादहस्तासन करणार आहोत, सगळे ते मिळून करूयात। पादहस्तासन, त्यासाठी स्थिती आसन स्थिती एकम श्वास घेत दोन्ही हात बाजूला खांद्यांच्या आडव्या ओळीत, वर उचलून जमिनीला समांतर, तळवे जमिनीच्या दिशेने खालच्या दिशेने। द्वे श्वास घेण्याची प्रक्रिया सुरू ठेवतच दोन्ही हात डोक्यावर सरळण्याचा आहे, दंड कान चिकटलेले असतील, हातांची कोपरे ताट, तळवे समोरच्या दिशेने, नजर समोर। त्रिणी श्वास सोडत कमरेतून पाठ ताट ठेवत 90° समोर झुकायचं आहे। चत्वारी दोन्ही तळहात
पावलांच्या शेजारी ठेवायचं आहे गुडघे ताट. कपाळ जे असेल ते गुडघ्यांना चिटकवायचं आहे. नॉर्मल ब्रीदिंग, श्वासोच्छ्वास चालूच असेल. पंच पुन्हा शरीर काटकोणात. शट श्वास घेत वर समोर सरळ यायचं आहे. हात वरच्या दिशेने. सप्त श्वास सोडत दोन्ही हात बाजूला खांद्यांच्या आडव्या ओळीत तळहात जमिनीच्या दिशेने. अष्ट श्वास सोडत दोन्ही हात खाली विश्रांती स्थिती. पुढील आसन अर्धचक्रासन पाहणार आहोत. अर्धचक्रासन. एकम मांड्यांना स्पर्श करीत हाताची पाचही बोट समोर एकमेकांना जुळालेले असतील अशा तऱ्हेने कण्यापाशी कमरेला हातांचा आधार द्यायचा आहे. आणि दोन्ही हातांची जे मनगट असतील पाठीमागे एकमेकांना जुळालेले असतील. या स्थितीमध्ये श्वास नॉर्मल ब्रीदिंग चालू असेल. द्वे श्वास घेत कमरेच्या मणक्यापाशी मागे वाकायचंय. डोके मोकळेपणाने मागे ढिल्ले सोडायचे. ह्या अंतिम स्थितीत नॉर्मल ब्रीदिंग चालू असेल. दोन्ही पाय जे असतील ते ताट असतील. त्रिणी हात कमरेपाशी ठेवूनच श्वास घेत पुन्हा समोर यायचं आहे. चतुवारी मांड्यांना स्पर्श करीत हात खाली सोडायचे. श्वास सोडत मूळ स्थिती द्यायचा आहे विश्रांती स्थिती. बसून आसन, भद्रासन, स्थिर स्थिती, कल्याणकारी आसन. एकम उजवा पाय गुडघ्यातून दुडून ताज जांघ्यांना लावणे. द्वे डावा पाय गुडघ्यातून दुडून ताज जांघ्यांना लावणे. दोन्ही हातांची पकड घट्ट करून पायाची बोटे पकडायची आहेत. बटरफ्लाय सारखी स्थिती ही आसनाची अंतिम स्थिती असून यामध्ये क्षमतेनुसार थांबायचे आहे. नॉर्मल ब्रीदिंग चालू ठेवायचं आहे. हळूहळू आसनामधून आपल्याला बाहेर पडायचे आहे. त्रिणी हात कमरेजवळ आणणे आणि डावा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे. चतुवारी उजवा पाय जांघेपासून सरळ रेषेत आणणे. आता सर्वांनी मिळून आपण वक्रासन करूया. एकम उजवा पाय गुडघ्यात दुमडून डाव्या गुडघ्याजवळ ठेवून घ्यायचे आहे पाऊल. द्वे कमरेमधून शरीराला पीळ देत उजव्या बाजूला वळायचे आहे. डावा हात बाहेरच्या बाजूला काढून उजव्या पायाचा अंगठा धरायचा आहे. उजवा हात मागच्या बाजूला आणि उजव्या हाताच्या सहाय्याने पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा आहे. नजर मागच्या बाजूला खांद्यांच्या वरती सरळ रेषेमध्ये. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. श्वासाची गती नियमित. काही वेळ आसनामध्ये थांबून राहायचे आहे. त्रिणी श्वास सोडत डावा हात सोडून घ्यायचा आहे. जमिनीवरती डाव्या बाजूला ठेवून घ्यायचा आहे. नजर समोर करून घ्यायची आहे. चतुवारी उजवा पाय सरळ करून डाव्या पायाच्या शेजारी ठेवायचा आहे. डाव्या बाजूनी आता हे आसन करूया. एकम डावा पाय गुडघ्यात तोंडून उजव्या गुडघ्याजवळ ठेवून घ्यायचा आहे. द्वे पाठीचा कणा ताट ठेवून डाव्या बाजूला कमरेमधून वळायचे आहे. उजवा हात पुढे काढून त्या दंडाने गुडघा मागे रेटत हाताने
अंगठे पकडायचा प्रयत्न करायचा आहे. डावा हात मागच्या बाजूला राहील, नजर मागच्या बाजूला, खांद्यांच्या वरती सरळ. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. शरीराला जो पीळ बसतो आहे त्याच्याकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करायचा आहे. अंतिम स्थितीमध्ये श्वासाची गती नियमित असेल. अंतिम स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. त्रिणी, श्वास सोडत उजवा हात सोडून घ्यायचा आहे आणि उजव्या बाजूला जमिनीवर ठेवून घ्यायचा आहे, नजर समोर. चत्वारी, डावा पाय सरळ करून उजव्या पायाच्या शेजारी ठेवायचा आहे. आपण स्थितीमध्ये परत आलेलो आहोत. विश्रांती, पायामध्ये अंतर, हात शरीराच्या मागच्या बाजूला, पूर्ण भार तळव्यांवरती, मान कुठल्याही एका बाजूला कललेली आहे. सर्वांनी भुजंगासनाचा सराव करूया. प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे. एकम, कोपरामधून हात वाकवत पंजे छातीपाशी आणून ठेवायचे आहेत, हनुवटी जमिनीला टेकलेली. द्वे, श्वास घेत हळुवारपणे डोके वरती उचलायचे आहे, हातावर फारसा जोर न देता छातीवरती उचलायची आहे. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासाची गती नियमित हवी. त्रिणी, श्वास सोडत डोकं छाती हळूहळू खाली आणायची आहे, हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. चत्वारी, दोन्ही हात सरळ वरच्या बाजूला न्यायचे आहेत. विश्रांती. सर्वांनी मिळून शलभासनाचा सराव करूया. प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे. पोटावर झोपून घ्यायचे, पाय खालच्या बाजूला ताठ, हात वरच्या बाजूला नेऊन सरळ आणि समांतर. एकम, अंगठे आत घेऊन दोन्ही हातांच्या मुठी वळत ओटीपोटा खाली ते पालथे ठेवायचे आहेत. द्वे, श्वास घेत पाय गुडघ्यात न वाकवता कमरेखालचा भाग वरती उचलायचा आहे. ही आसनाची अंतिम स्थिती. स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. श्वासाची गती नियमित हवी. त्रिणी, श्वास सोडत हळुवारपणे पाय खाली आणायचे आहेत आणि जमिनीवरती ठेवून घ्यायचे आहेत. चत्वारी, दोन्ही हात वरती नेऊन मूळ स्थितीत यायचे आहे. विश्रांती, मकरासन मध्ये विश्रांती स्थितीमध्ये यायचे आहे. अर्ध हलासन. सगळे मिळून या आसनाचा अभ्यास करूयात. आसन स्थिती, पाठ जमिनीला टेकवून हात पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील अशा स्थितीत झोपा. एकम, दोन्ही पाय एकमेकांना जुळवून गुडघ्यात न वाकवता हळूहळू वर नेत 90° अर्थात काटकोनात आणा. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. श्वासांची गती सामान्य असू द्या. काही वेळ या आसनात स्थिर राहण्याचा प्रयत्न करू. हळूहळू या आसनातून बाहेर येऊया. द्वे, दीर्घ श्वास सोडत पाय जमिनीवर टेकवा. विश्रांती. पवन मुक्तासन. आसन स्थिती, पाठ जमिनीला टेकवून हात पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील अशा स्थितीत झोपा. सगळे मिळून या आसनाचा अभ्यास करूयात. आसन स्थिती, पाठ जमिनीला टेकवून हात पाय जमिनीवर सरळ रेषेत राहतील अशा स्थितीत झोपा. एकम, दोन्ही पाय जुळवून जमिनीपासून 45° कोनात ताठ वर उचला. सावकाश श्वास घ्या. दोन्ही पाय जमिनीला काटकोनात आणा. श्वास पूर्ण घ्या. द्वे, दोन्ही पाय गुडघ्यात वाकून छातीजवळ घ्या. त्रिणी, हातांची बोट एकमेकात अडकवून त्यांच्या साह्याने पाय छातीजवळ दाबून धरा. हनुवटी गुडघ्यांच्या वर न्या. ही आसनाची अंतिम स्थिती आहे. श्वासांची गती सामान्य असू द्या.
या आसनात काही वेळ स्थिर राहण्याचा प्रयत्न करूयात. हळूहळू या आसनातून बाहेर येऊ. चत्वारी, दोन्ही हात पाय व डोके जमिनीवर टेकवा. विश्रांती. शवासनासाठी पाठीवर झोपून घ्यायचे आहे. हात शरीराच्या बाजूला थोडेसे दूर, तळवे छताच्या दिशेने. पायामध्ये थोडे अंतर घ्यायचे आहे. मान सरळ किंवा कुठल्याही एका बाजूला आपापल्या सोयीनुसार कललेली ठेवायची आहे. संपूर्ण शरीर शिथिल. शरीराचा भार धरणीमातेवरती सोपवून द्यायचा आहे. संपूर्ण लक्ष श्वासाकडे केंद्रित. दीर्घ श्वास, प्रदीर्घ उच्छ्वास. श्वास घेताना बाहेरील थंड हवा नाकपुड्यांना स्पर्श करते आहे आणि श्वास सोडताना आतील गरम हवा नाकपुड्यांना स्पर्श करत बाहेर जात आहे. त्या स्पर्शाची जाणीव घ्यायची आहे. पोटाची लयबद्ध हालचाल चालू आहे. संथ, लयबद्ध, सखोल श्वास. दीर्घ, परिपूर्ण उच्छ्वास. आता मनाच्या सहाय्याने आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाला शिथिल करणार आहोत. मनाने सांगितलेल्या सूचना शरीर तंतोतंतपणे पाळतं हे एक नैसर्गिक सत्य. पायाची बोटं, तळवे, टाचा, घोटे शिथिल करून घ्यायचे आहेत. पोटऱ्यांचे स्नायू, तिथली हाडं, गुडघ्यांचे सांधे, मांड्या, मांड्यांचे स्नायू आणि हाडं, कमरेचा संपूर्ण भाग शिथिल. कमरेपासून पायापर्यंत संपूर्ण भाग शिथिल झालेला आहे याची जाणीव. ओटीपोट, पोटाच्या आतड्या, छातीचा संपूर्ण भाग, खांदे, हात, पाठ, पाठीचा कणा शिथिल. हनुवटी, गाल, ओठ, नाक, डोळे, डोक्याचा संपूर्ण भाग पूर्णपणे शिथिल करून घ्यायचा आहे. सगळा ताण पूर्णपणे तिथून बाहेर काढून टाकायचा आहे. संपूर्ण चेहऱ्याचा भाग, डोक्याचा भाग शिथिल. एक दीर्घ श्वास घेऊन आपण ओंकाराचं उच्चारण करूया. श्वास घ्या. ओंकाराच्या ध्वनी लहरी ज्या संपूर्ण शरीरामध्ये पसरल्या त्याचा अनुभव घ्यायचा आहे, त्याचा आनंद घ्यायचा आहे. संपूर्ण शरीर शिथिल झालेलं आहे. हळूवारपणे हाताच्या आणि पायांच्या बोटांची हालचाल करायची आहे. पाय शरीराच्या जवळ आणायचे आहेत, हात शरीराच्या जवळ आणायचे आहेत. उजव्या कुशीवर वळून सर्वांनी उठून बसायचे आहे, डोळे मिटलेले. डोळे मिटलेलेच ठेवायचे आहेत. प्राणायामाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी प्राणांची प्रार्थना करून घेऊया. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत् प्रतिष्ठितम्.
मातेव पुत्रान रक्षस्व श्रीश्च प्रज्ञांच विधेहि नैति। कपालभाती। कपाल म्हणजे कपाळ, तर कपाळ म्हणजे केवळ कपाळाचा भाग नसून पूर्ण चेहरा, डोळे हे सगळं त्याच्यामध्ये येतं। कपालभाती केल्यामुळे आपल्या डोळ्यांमध्ये चमक येते, चेहरा तेजस्वी बनतो, म्हणून याला कपालभाती असं म्हणतात। ही मुख्यतः श्वसनमार्ग शुद्ध करण्याची क्रिया आहे। कपालभाती ही एक शुद्धी क्रिया आहे। ह्याच्यामध्ये आपण जोरजोरात श्वास बाहेर सोडतो, फोर्सफुल एक्झेलेशन करत असतो, त्यामुळे श्वसन मार्गामध्ये जे काही अडथळे आहेत, जे काही कण आहेत, ते सगळे पूर्णपणे बाहेर निघून जाण्यास मदत होते। कपालभाती दोन प्रकारे करतात। दोन्ही नाकपुड्यांचा एकदम वापर करून त्याला बोथ नॉस्ट्रेल्स कपालभाती म्हणतात, आणि एकावेळी एका नाकपुडीचा वापर करून त्याला ऑल्टरनेट नॉस्ट्रेल कपालभाती असं आपण म्हणतो। आता दोन्ही नाकपुड्यांनी सर्वांनी मिळून आपण कपालभातीचा सराव सुरू करूया। प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे, पाठीचा कणा ताठ, दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि पूर्ण बाहेर सोडून द्यायचा आहे। उच्छ्वास सुरू करायचा आहे, 20 स्ट्रोक्स आपण करूया। केवल कुंभक किंवा सहज कुंभकाचा अनुभव घ्यायचा आहे, मनाच्या शांत स्थितीचा अनुभव घ्यायचा आहे। जितका शक्य असेल तेवढा वेळ ह्या केवल कुंभकाची अवस्था पूर्णपणे त्या अवस्थेचा अनुभव, हळूवारपणे श्वास घ्यायचा आहे, उच्छ्वास। आता एकेका नाकपुडीने आपण श्वास सोडणार आहोत, ऑल्टरनेट नॉस्ट्रेल कपालभाती। त्यासाठी उजव्या हाताची नासिका मुद्रा करायची आहे। नासिका मुद्रा कशी करायची ते बघून घेऊया। आपली तर्जनी आणि मधलं बोट खालच्या बाजूला वाकवायचं आहे, हाताला ते टेकवून घ्यायचं आहे। अनामिका आणि करंगळी सरळ राहतील आणि अंगठाही सरळ राहील। आता अंगठ्याच्या सहाय्याने उजवी नाकपुडी आणि अनामिका आणि करंगळी यांच्या सहाय्याने डावी नाकपुडी एकदा बंद करायची आहे। ऑल्टरनेट नॉस्ट्रेल कपालभाती सुरुवात करूया। केवल कुंभक किंवा सहज कुंभकाचा अनुभव, मनाच्या शांत स्थितीचा अनुभव, विचारांच्या कमी झालेल्या वेगाकडे लक्ष। जेव्हा शरीराला गरज पडेल त्यावेळी श्वास पूर्णपणे भरून घ्यायचा आहे, प्रदीर्घ उच्छ्वास। नाडी शुद्धी प्राणायाम। आपल्या शरीरामध्ये प्राणशक्तीचे वहन करणाऱ्या नाड्या असतात, आणि त्या नाड्या जिथे जिथे एकमेकांना छेदतात तिथे काही शक्तीची स्थाने असतात, त्यांना चक्र असं म्हणतात। अशी 6 महत्त्वाची चक्र आपल्या शरीरामध्ये आहेत। तर ह्या सगळ्यांचं
शुद्धी करण्याचं काम नाडीशुद्धीने होतं. प्राणशक्ती वाहून नेणाऱ्या नाड्या आणि ही चक्र यांचे शुद्धीकरण, म्हणून याला नाडीशुद्धी प्राणायाम असं म्हणतात. आता सर्वांनी मिळून आपण अशी 9 आवर्तने करायची आहेत. उजव्या हाताची नासिका मुद्रा करून घ्यायची आहे. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची. डाव्या नाकपुडीने अगदी मंद, लयबद्ध, खोल आणि आवाज न करता श्वास घ्यायचा आहे. श्वास न रोखता अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने अगदी मंद, लयबद्ध, खोल आणि शांतपणे श्वास सोडायचा आहे. आता उजव्या नाकपुडीनेच श्वास घ्यायचा आहे. उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करून डाव्या नाकपुडीने संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा आहे. डावीनी श्वास, उजवीनी उच्छ्वास, उजवीनी श्वास, डावीनी उच्छ्वास, डावीनी श्वास, उजवीनी उच्छ्वास, उजवीनी श्वास, डावीनी उच्छ्वास. इनहेल थ्रू लेफ्ट, एक्सहेल थ्रू through left, inhale through left, exhale through right, inhale through right, exhale through left. Davini श्वास, उजवीनी उच्छ्वास, उजवीनी श्वास, डावीनी उच्छ्वास, डावीनी श्वास, उजवीनी उच्छ्वास, उजवीनी श्वास, डावीनी उच्छ्वास. Inhale through left, exhale through right, inhale through right, exhale through left, inhale through left, exhale through right, inhale through right, exhale through left. देणारे प्राणायामाचे प्रकार आता आपण बघूया. संवेदनशीलता वाढवणारे प्रकार असेही याला म्हणतात. या प्रकारामध्ये श्वास तोंडाने घ्यायचा आहे व नंतर तोंड बंद करून उच्छ्वास नाकाने करायचा आहे. शीतली प्राणायाम. प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे. वज्रासन, सुखासन किंवा पद्मासनामध्ये पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचे आहे. जीभ थोडीशी बाहेर काढून दोन्हीही बाजूंनी वळवून घ्यायची आहे, त्यामुळे जिभेची एक नळीसारखी स्थिती होते. आता ओठांनी जिभेच्या टोकावरती दाब देऊन सगळ्या बाजूंनी जिभेला बंद करायचं आहे, जेणेकरून एकच मार्ग हवा आत शिरण्यासाठी राहील.
आता त्या मार्गामधून हवा आतल्या बाजूला ओढून घ्यायची आहे. जिभेवरून जाणारी हवा थंड होऊन छातीत जाते, ती जाणून घ्यायचा प्रयत्न करायचा आहे. अशा तऱ्हेने पूर्णपणे हळुवारपणे श्वास घ्यायचा आहे. श्वास पूर्ण घेतल्यानंतर जीभ आत घेऊन ओठ बंद करून घ्यायचे आहेत आणि नाकानी श्वास सोडायचा आहे. आता सर्वांनी मिळून शीतली प्राणायामाचा सराव करूया. 3 आवर्तन आपण करणार आहोत. जीभ बाहेर काढून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूंनी ती वळवायची आहे. जिभेला नलिकेचा आकार द्यायचा आहे. ओठांनी बाजूची सगळी जागा बंद करायची आहे. आता जिभेच्या त्या नळीतून हवा आत ओढून घ्यायची आहे. पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा. श्वास पूर्ण भरल्यावर जीभ आत घ्यायची, ओठ बंद करायचे आणि उच्छ्वास करायचा आहे. दीर्घ उच्छ्वास. पूर्णपणे श्वास सोडून द्यायचा आहे. अजून एकदा करून घेऊया. श्वास घ्या, नाकाने उच्छ्वास. श्वास घ्या, उच्छ्वास. श्वास घ्यायचा आहे, उच्छ्वास. सितकारी प्राणायाम. प्रथम स्थितीमध्ये बसायचं आहे, पाठीचा कणा ताठ करून घ्यायचा. आता याच्यामध्ये जीभ उलटी करून घ्यायची आहे. जिभेचा शेंडा वळवून वरच्या दातांखाली दाबायचा आहे. ओठ पूर्णपणे पसरून घ्यायचे. हसण्यासारखी आपले ओठ दिसतात. जीभ दुमडली, जिथे दुमडली जाते तिथे ओठांच्या कडांपाशी म्हणजे ओठांच्या दोन्ही बाजूंना हवेसाठी मार्ग तयार होतो. तर त्या मार्गातून श्वास आत घ्यायचा आहे. श्वास आत घेताना असा आवाज येतो, असा करत हवा आत घ्यायची आहे. पूर्णपणे छाती भरून श्वास आत घेतला की जीभ आत घ्यायची आहे, ओठ मिटून घ्यायचे आणि हळुवारपणे शांतपणे उच्छ्वास करायचा आहे. आता सर्वजण मिळून सितकारी प्राणायामाचा सराव करूया. 3 आवर्तनं आपण करणार आहोत. जीभ उलटी करून घ्यायची आहे म्हणजे शेंडा वळवून घ्यायचा आणि वरच्या दातांखाली दाबायचा आहे. ओठ पूर्णपणे पसरून हसल्यासारखे करायचे आहेत. आता आवाज करत दोन्ही बाजूंनी श्वास आत घ्यायचा आहे. पूर्णपणे श्वास भरून घ्यायचा. जीभ आत घ्यायची, ओठ मिटायचे. पूर्णपणे श्वास सोडायचा आहे, हळुवारपणे आवाज न करता. श्वास घ्या, छाती भरून श्वास घ्यायचा. जीभ आत घ्यायची, ओठ बंद करायचे. पूर्णपणे श्वास हळुवारपणे संथपणे सोडायचा आहे. श्वास घ्यायचा आहे, श्वास घेताना आवाज येतो. श्वास सोडायचा आहे संथपणे आवाज न करता. सदंत प्राणायाम. प्रथम स्थितीमध्ये यायचे आहे पाठीचा कणा ताठ. कसे करायचे ते बघून घेऊया. दातांवर दात ठेवून घ्यायचे आहेत. ओठ हसल्याप्रमाणे पसरून घ्यायचे आहेत. जिभेचा शेंडा दातांच्या मागील बाजूस चिकटवून ठेवायचा आहे. आता दातांमधून सावकाश हवा आवाज करत आत ओढायची आहे. त्या थंड हवेची जाणीव घ्यायची आहे. श्वास पूर्णपणे भरून घेतल्यानंतर तोंड बंद करायचे आहे आणि नाकपुड्यांनी सावकाशपणे संथपणे श्वास बाहेर सोडायचा आहे. आता सर्व मिळून आपण सदंत प्राणायामाचा सराव करूया. दातांवरती दात ठेवून घ्यायचे. ओठ पूर्णपणे पसरून हसल्याप्रमाणे करायचे. जिभेचा शेंडा दातांच्या मागील बाजूस सावकाशपणे आवाज करत हात हवा ओढायची आहे. थंड हवेची जाणीव घ्यायची आहे. श्वास पूर्णपणे भरून घेतल्यावर तोंड बंद, हळुवारपणे सावकाशपणे नाकानी श्वास सोडायचा आहे. अजून एकदा श्वास घ्या, नाकानी श्वास सोडा.
आवाज करत हवा आत ओढा, थंड हवेचा स्पर्श त्याची जाणीव, तोंड बंद करू, नाकानी श्वास सोडा. भ्रामरी प्राणायाम. या प्राणायामामध्ये आपण जीभ वळवून जिभेचं टोक टाळूला लावतो आणि ओठ अलगदपणे मिटून घेतो, जेणेकरून तोंडामध्ये पोकळी तयार होईल. आता नाकानी संथपणे श्वास पूर्णपणे भरून घ्यायचा. आता भ्रमरासारखा आवाज काढत श्वास सोडायचा आहे. ज्यावेळी आपण श्वास सोडतो त्या पोकळीमध्ये पूर्णपणे आवाज घुमतो, संपूर्ण शरीरभर कंपन जाणवतात. त्या कंपनांची जाणीव घ्यायची आहे. उच्छ्वासानंतर क्षणभर थांबायचे आहे. आता सर्वांनी मिळून सराव करूया. 9 आवर्तन भ्रामरीची आपण करणार आहोत. सुरुवात करायची आहे. श्वास घ्या, जीभ वरच्या बाजूला टाळूला टेकवून घ्यायची आहे. श्वास सोडायचा, कंपनांची जाणीव घेत. आता आपापल्या श्वसनाच्या क्षमतेप्रमाणे सराव करायचा आहे. पुढची 8 आवर्तन आपण करून घेऊया. श्वास, श्वास. श्वास, 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 श्वास. श्वास, ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांति शांति शांति. सर्वांसाठी एक सूचना आहे की 21 तारखेला जागतिक योग दिनानिमित्त आपला एक स्पेशल एपिसोड होणार आहे. त्या दिवशी विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा माननीय निवेदिता दीदी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. हा कार्यक्रम हिंदी भाषेत होणार आहे. 21 जूनचा कार्यक्रम सकाळी 7:45 सुरू होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त लोकांना याची माहिती द्यावी अशी नम्र विनंती, जेणेकरून सर्वांना माननीय निवेदिता दीदींचे मार्गदर्शन लाभेल. धन्यवाद. आजच्याही भागाची आपण सांगता करूया. वज्रासन, सुखासन किंवा पद्मासनात बसून घ्यायचे आहे. पाठीचा कणा ताठ, हातांची नमस्कार मुद्रा आणि डोळे अलगदपणे मिटलेले. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेन, योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां, पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि.
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् ॐ शान्ति शान्ति शान्तिः।